की गणेशांच्या साक्षीने आपण या ठिकाणी आज व्यासपीठावर वचन दिलेलं आहे आणि ते वचन म्हणजे सर्वाधिक उत्तम वचन असते आणि म्हणून आपण आई वडिलांना जे वचन देतो तेच वचन आज या ठिकाणी गणेशजी नाईकांसमोर दिलेलं आहे आणि म्हणून सत्य ते या ठिकाणी निश्चित आलेलं आहे। मित्र या व्यासपीठावर असलेले मान्यवर नेते आदरणीय माजी पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब ज्यांनी आमच्या या ठिकाणी अत्यंत प्रेरणा दिली शक्ती दिली आणि सातत्याने पाठीशी उभे राहिले ते आमचे आवडते नेते रामशेठ ठाकूर साहेब आम्हाला मार्गदर्शन केले असे माजी मंत्री आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेब संजीवजी नाईक साहेब आणि नेहमीच नियोजना संदर्भात ज्यांनी उत्कृष्ट काम केले ते आमचे प्रशांतजी ठाकूर साहेब मला या ठिकाणी निश्चित सांगू द्या सन्माननीय व्यासपीठ आहे या व्यासपीठावर हा सर्व पक्षीय व्यासपीठ आहे। कृपया यापुढे सगळ्या नेत्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे की कोणतेही राजकीय भाषण होता कामा नये याची दखल घेणे आवश्यक आहे। मी समाजवादी आहे तिथे कम्युनिस्ट आहे काँग्रेसचे नेते आहे राष्ट्रवादीचे नेते आहेत यामुळे हा सर्व पक्षीय व्यासपीठ आहे। सरकारचं कुणाचं येवो इडापिडा टाळो इडी नव्या इडापिडा टाळो आणि भविष्यात ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढवय्ये नेते एस एन जोशींच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाणांच्या मंगलकलश घेऊन आले त्यांच्या कॉम्रेड डांगे सारखे यानंतर कर्मवीर भाऊ पाटलांच्या विचाराने रामभाऊ मालगे सारख्यांच्या विचाराने महाराष्ट्र जडण घडो एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो। सरकार कुणाचं येवो त्याच्याशी आम्हाला नाही आम्हाला फक्त आणि फक्त तो समोरचा डोंगर दिसतो त्या ठिकाणी विमान ज्या वेळेस त्या दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव आलं पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे। मित्र हो आपण अनेक आंदोलन केली करत आहोत जसं जसं काळ जाईल तशी ही आंदोलन चालूच राहतील आंदोलन कुठे मावणार जोपर्यंत विमानतळाला नाव दिलं जाणार नाही ठराव होणार नाही आणि तोपर्यंतही दिवा पाटलांच्या नावाने या ठिकाणी आंदोलन उभं राहतीलच। मला या ठिकाणी सांगावंच वाटते आपले मंत्री महोदय कपिल पाटील साहेब देखील या ठिकाणी येणार होते परंतु कार्यकाळामुळे त्यांना दिल्लीला काल जावं लागलं त्यामुळे ते येऊ शकले नाही। त्यांचा या ठिकाणी फार मोठा सहभाग आहे कारण दिल्लीला काही दिवसापूर्वीच आम्ही एक सभा झाली तो लवणकर समाज आहे जवळजवळ देशामध्ये लवणकर समाज म्हणजे मिठागरी समाज हा कन्याकुमारी टू काश्मीर पर्यंत हा समाज पसरलेला आहे जवळ अंदाजे 7 कोटी समाज आहे यांचाही दिल्लीला एक रामलीला मैदानावर आम्ही या ठिकाणी आम्ही मेळावा घेणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात देखील हा आगरी समाज मग तो यवतमाळ असो बुलढाणा असो औरंगाबाद असो नगर असो नाशिक असो पालघर असो मुंबई असो ठाणे असो रायगड असो रत्नागिरी असो किंवा पुणे असो जवळजवळ 80 लाखाच्या वर हा वर्ग आहे। गेल्या काही वर्षे या समाजाला एक दुय्यम स्थान राजकीय स्थान निर्माण झालं होतं ते आम्ही आता एक नंबर आणून ठेवलेलं आहे। आज आमची दिल्लीला नोंद घेतली गेली कपिल पाटील साहेबांचे मंत्री झाले एक आमचा आधारस्तंभ झाला आम्हाला एक दिशा देणारं नेतृत्व निर्माण झालं आणि त्यांचं या ठिकाणी फार मोठं त्यांचंही योगदान आहे त्याबद्दल त्यांचंही मनापासून जरी अनुपस्थित असले तरी मनापासून त्यांचं अभिनंदन करतोय। मित्र हो आपल्या ह्या हे जर मागणी असणारच आहे दिवा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळात द्यावंच लागणार आहे कुठल्याही परिस्थितीत आणि मग या मागे आमच्या काही मागण्या आहेत की या ठिकाणचं असलेलं जे काय 250 मीटर पर्यंत ज्या जमिनी मालकी हक्काच्या नव्हे तर 50 वर्षाच्या लीज भाड्याने देण्याचं होतं त्यापर्यंत गावठाण विस्तार झाला पाहिजे म्हणजे मालकी हक्क आम्हाला सिद्ध होतो।
पुढे जी घरं बांधलेली आहेत मग ती रायगडमध्ये असो गावठाणच्या बाहेर असो त्यांच्या निश्चित किमती करा आणि त्यांना कायमस्वरूपी घरं करा ही त्यांची मागणी असणार आहे आणि यासाठी सुद्धा आपली लढत सातत्याने राहणार आहे। या लढतीचा भाग हा देखील आहे की स्थानिक भूमी वितरण कोणत्याही प्रकारे मग तो आगरी असो कुणबी असो कोणी असो या सर्वांसाठी आपण निपक्षपणे कोणताही जातीभेद न राहता हे व्यासपीठ सर्व समाजालाच बरोबर घेऊन न्याय देणारा हे व्यासपीठ असणार आहे। मित्रो या ठिकाणी मला एक निश्चित सांगावंसं वाटते, दिबा पाटलांनी या ठिकाणी एक महिला भगिनी होती तिने एक बॅनर घेतलं होतं। दिबा पाटलां लोकसभेमध्ये सर्वात मोठं उत्कृष्ट काय 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 काम केलं असेल तर भ्रूणहत्या संदर्भात कायदा करून घेतला, कारण मुली नको मुलं हवं अशी काही कुटुंबियांची आणि काही समाजाची ही भावना होती, त्यामध्ये भ्रूणहत्याचा कायदा करण्याचं काम दिबा पाटलांनी पार्लमेंटने केला। जगात देशातील सर्वोत्तम कायदा करण्याचं जे काम केलं असेल ते दिबा पाटील साहेबांनी कुल कायदे विधानसभेमध्ये निवडून गेल्यानंतर कुल कायद्या संबंधी जी क्लिष्ट भाषा होती सर्वसामान्य माणसा समजत नव्हती, कुल कायदा म्हणजे कशा प्रकारे असावा याचं विधानसभेमध्ये 3.5 तास भाषण केलेलं आहे ते दिबा पाटलांनी। मित्र हो ओबीसी सातत्याने ओबीसीसाठी लढणारा हा लढवय्या नेता संपूर्ण महाराष्ट्रात त्याने दौरे काढले। ओबीसी म्हणजे काय, ओबीसीचा अर्थ काय, ओबीसीला कशा प्रकारे या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्यांचं आरक्षण कशा मध्ये राहिलं पाहिजे, संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जे काही संविधानात दिलेलं आहे त्याचा आदर भाव तुम्ही राखला गेला पाहिजे। म्हणून ओबीसीसाठी सातत्याने व्हीपी सिंगांना सातत्याने भेटून त्यांना सातत्याने एक मागणी करणारे त्या काळामध्ये अनेक नेते होते, लालू प्रसाद होते, अनेक नेते होते, त्यामध्ये दिबांचं हे नाव महत्वाचं होतं। आणि म्हणून या ओबीसी संदर्भात देखील त्याने आवाज दिल्ली पण उठवला, परमेश्वर आज पाऊस पडते बघा की या ठिकाणी दिबांचा निश्चितपणे अश्रू पडतात आपल्यावर की तुम्ही माझ्यासाठी इतकं केलात तुमचं आयुष्य पुण्य होईल असं सांगताय ती पाऊस। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण त्यांनी ज्याने जे कार्य केलेलं आहे, दिवा म्हणजे एक चालतं बोलतं एक ग्रंथालय होतं, कोणत्याही विषयावर बोला कधीही बोला त्या विषयावर अत्यंत बारकाईने अभ्यास करणारे, इंग्रजीचा गाढ अभ्यास असणारे, मराठीवर तर विचारू नका मराठी त्यांची मातृभाषा होती, इतक्या विद्वत्त व्यक्तिमत्व असणारे आणि सर्वस्व त्याग करणारे या महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एक अनन्य व्यक्तिमत्व आहे। आणि म्हणून त्यांच्या ह्या नावाला या ठिकाणी विमानतळ नाव देणे हे उचित आहे। प्रकल्पग्रस्तांचा या ठिकाणी लढा उभारून 5 हुतात्मे गेले मागे खसले नाही, शिवरायांच्या या भूमिकेमध्ये हा लढवय्या नेता जन्माला आला आणि भूमिपुत्रांना न्याय देऊन गेला, जो नवीन कायदा अस्तित्वात आणला, 12.5% नसलेला कायदा अस्तित्वात आणला तो आपण जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला की तुमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीला लावून लढणार आहोत। आपण लढलो आणि त्यांनी हे नेतृत्व सिद्ध करून दिला, निश्चितपणे त्याचं स्मरण या ठिकाणी होणं आवश्यक आहे। भूगोल बदलेल पण इतिहास बदलणार नाही, 1000 वर्ष इतिहास राहावा म्हणून त्या विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव द्यावं अशी आग्रही मागणी आपली असणार आहे। मित्र यानंतर आपल्या विविध मागण्यांसंदर्भात आपण पुढे लढे देणार आहोत। दिबांच्या नावाने एक गोष्ट नक्कीच आहे, हे दैवत असं समजावं की ज्याच्यामुळे आपण एक आज आलो, कधी आलो नव्हतो ते त्या नावाने आपण एकत्र आलो हा निश्चित हा इतिहास आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी असं वाटतंय की राज्य शासन केंद्र सरकार याची निश्चित नोंद घेऊन दिबांचं नाव या विमानतळाला लागेल अशी मला स्वतःला आशा वाटते। कदाचित पुढच्या 24 जूनपर्यंत हे राज्य सरकार याची नोंद निश्चित घेईल आणि पुढच्या आंदोलनापर्यंत कदाचित ते घोषवाक्यही करतील की महाराष्ट्रात आमचा ठराव झालेला आहे असं घोषवाक्यही करत नाही।
आपण विश्वास नकारात्मक देऊ न तो विश्वास आहे तर सकारात्मक असावा आमचा विश्वास आहे की आलेलं सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करील आणि दिवा पाटलांच्या नावांचा ठराव बेगिन सरकार पाठवेल असा आशा व्यक्त करतो। आपण सर्व या ठिकाणी असलेले आमच्या डाव्या बाजूला अतिशय उत्तम गायक आहेत ज्यांनी नेहमीच आम्हाला प्रेरणा दिली मागच्या कार्यक्रमात देखील दिली। आमचे अनेक कार्यकर्ते आहेत जे दिवस रात्र काम करत होते नियोजन करत होते गायकरजी असो किंवा आमचे म्हात्रे असो ही सगळी मंडळी दिवस रात्र काम करत होते। नियोजन कसं असावं पे प्रेसला कसं द्यावं सातत्याने पत्रव्यवहार कसं करावं यासाठी सातत्याने काम केलं त्या सर्वांचं देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः पोलीस खात्याचे अधिकारी वर्ग देखील अतिशय चांगली नोंद घेत आहेत चर्चा करतायत आणि शांतपणे सामुदायिक रित्यातून कार्य कसा यशस्वी होईल यासाठी देखील पोलीस आयुक्तापासून DCP पासून सर्व पोलीस यंत्रणा आम्हाला सहकार्य करते त्यांचे देखील या ठिकाणी निश्चितपणे मनापासून अभिनंदन केले मी। या ठिकाणी हा जो व्यासपीठ आहे ही एक शक्तिस्थल आज बनले आहे दिवान पालकांच्या नावाने एक शक्तिस्थल बनले आणि म्हणून महाराष्ट्राच्या बहुजन समाजावर जर अन्याय झाला तर हे शक्तिस्थल निश्चितपणे त्या ठिकाणी न्याय देईल असा मला स्वतःला विश्वास वाटतो। मी आज या ठिकाणी केवळ अध्यक्ष म्हणून जर राहिलो असेल तर ह्या सर्वांच्यामुळे सर्व पक्षीयांच्यामुळे म्हणून मी या ठिकाणी अध्यक्ष झालो एक दशरथ पाटलांमुळे नव्हे हे व्यासपीठ मला प्रेरणा दिली तुम्ही सगळ्या प्रेरणा दिली आणि म्हणून या ठिकाणी आपण यशस्वी झालो। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 India Live को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।